फुलेवाडी रिंगरोड परिसरातील एका गर्दीच्या कार्यक्रमातून आकाश पाटील आणि योगेश पाटील या दोघांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन लंपास झाल्या होत्या त्याबद्दल करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता पोलिसांनी शिताफीनं तपास करून सराईत चोरटा नेवीन मानेला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून अडतीस ग्रॅम वजनाच्या सोन साखळ्या हस्तगत केल्या संभाजीनगर रिंगरोड परिसरात आठ जानेवारीला टायगर ग्रुपच्या उद्घाटनाच्या निमित्तानं गर्दी झाली होती त्या गर्दीतील आकाश पाटील आणि त्याचा मित्र योगेश पाटील या दोघांच्या गळ्यातील अडतीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चेन अज्ञात चोरट्यानं लांबवल्या कार्यक्रमात आलेल्या लोकांच्या मोबाईलवरील व्हिडिओ चित्रीकरण तपासून करवीर पोलिसांनी चोरट्याचा छडा लावला त्यानुसार अहमदनगरमधील सराई चोरटा नवीन संजय मानेला पोलिसांनी अठ्ठावीस जानेवारीला ताब्यात घेतलं न्यायालयानं सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली या कालावधीत पोलिसांनी कसून तपास केल्यावर चोरट्यानं गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरलेल्या एक लाख नव्वद हजार रुपयांच्या दोन्ही चेन परत दिल्या यापूर्वी पनवेल नवी मुंबई बुलढाणा देऊळगाव आणि अहमदनगर मध्ये या चोरट्यानं गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या केल्यात करवीर पोलिसांनी ही कामगिरी केली